जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील उड्डाणपुलावर वाहतुकीची कोंडी झाल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी रस्त्यावर उतरून केली वाहतूक सुरळीत। नंदुरबार शहरातील नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम सुरू असल्याने या रस्त्यावरील वाहतूक शहर उड्डाणपुलमार्गे वळविण्यात आली आहे। परंतु आज दिनांक फेब्रुवारी 26 रोजी वाहतुकीची वर्दळ वाढल्याने उड्डाणपुलावर तब्बल अर्धा ते एक तास वाहतुकीची कोंडी झाली होती। या वाहतूक कोंडीत वाहन चालक अडकल्याने शहरातील गांधी पुतळा ते उड्डाणपुलावरून काकाच्या ढाब्यापर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या। वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाल्याचे पाहून भाजपाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी तात्काळ रस्त्यावर उतरून वाहतूकदारांना मार्गदर्शन करीत वाहतूक सुरळीत केली। विजय चौधरी यांनी तब्बल अर्धा तास थांबून स्वतः वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आणि या वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेलाही मार्ग उपलब्ध करून दिला। यामुळे विजय चौधरी यांच्या प्रयत्नांनी कोंडी झालेली वाहतूक काही वेळेतच पूर्ववत सुरळीत झाली। नंदुरबार शहरातील सुरत भुसावळ रेल्वेमार्गावरील नळवा रस्त्यावरील पुलावर रेल्वे बोगद्याचे काम सुरू आहे। या कामाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरील वाहतूक प्रशासनाच्या आदेशाने काही दिवसांसाठी बंद करण्यात आली असून त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून शहरातील वाहतूक ही मुख्य तळोदा रोड ते हाटदारवाजा उड्डाणपूलमार्गे वळविण्यात आली असल्याने, परंतु या ठिकाणी कुठलेही बॅरिकेटिंग अथवा वाहतूक पोलीस कर्मचारी नसल्याने आज फेब्रुवारी 26 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान उड्डाणपुलावर वाहतुकीची कोंडी झाली होती। शहरातील पंचायत समितीकडून येणारी वाहने वळण घेत उड्डाणपुलावर जात असल्याने तिन्ही बाजूंच्या वाहतुकीच्या वर्दळीमुळे वाहनांची प्रचंड कोंडी झाली होती। याच मार्गावरून नंदुरबार जिल्हा भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी हे मार्गक्रमण करीत असताना त्यांना या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचे निदर्शनास आले असता भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले। यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी स्वतः वाहतूक पोलिसांची भूमिका घेत दोन्ही बाजूकडून येणाऱ्या वाहनांना मार्ग दाखवित वाहतूक सुरळीत केली। वाहतुकीची कोंडी झाल्याने भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी हे वाहतूक सुरळीत करीत असल्याचे समजताच गांधी पुतळा या ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी लागलीच धाव घेतली। यावेळी विजय चौधरी यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले। यासाठी विजय चौधरी यांनी तब्बल अर्धा तास उड्डाणपुलाच्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध उभे राहून वाहतूक सुरळीत केली। या वाहतुकीत रुग्णवाहिका देखील अडकली होती, त्यावेळी विजय चौधरी यांनी रुग्णवाहिकेसाठी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला। या वाहतूक कोंडीमुळे गांधी पुतळा ते उड्डाणपुलावरून काकाच्या डाव्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली होती। यामुळे हा परिसर वाहतुकीच्या कोंडीने गजबजून दिसला। अवघ्या काही वेळेच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत करण्यास भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले। यावेळी आपली शहरातील वाहतुकीच्या वेळोवेळी होणाऱ्या कोंडी संदर्भात नंदुरबार भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी सांगितले की नंदुरबार शहरातील रेल्वे बोगद्याचे काम सुरू असून या रस्त्यावरील वाहतूक उड्डाणपूल मार्गे वळविली आहे। यामुळे उड्डाणपूल परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली असून नेहमी वाहतुकीची कोंडी होत आहे। आज शनिवारी देखील असाच प्रकार दुपारी 12:00 दिसून आला। गांधी पुतळा व उड्डाणपूल या दोन्ही मार्गावरून वाहने आल्याने या रस्त्याच्या दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी झाली। त्यातच पंचायत समितीच्या परिसरातील रस्त्याकडून आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा ठरला। वाहतुकीचा पर्याय मार्ग असला तरी या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात नसल्याची खंत भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी व्यक्त केली। तसेच संबंधित शहर पोलीस व वाहतूक पोलीस शाखा आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी बोलताना केली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। नंदुरबार शहराला जोडणारा उड्डाणपुलावर अतिरिक्त वाहनांची या ठिकाणी वर्दळ होत आहे। नंदुरबार शहरातलं जे नंदुरबार शहरात रेल्वे पुलावर बोगद्याचं काम सुरू असल्याकारणानं नंदुरबार शहराचा वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेला उड्डाणपूल यावर मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची वर्दळ होत आहे। त्यामुळे सातत्यानं या ठिकाणी ट्रॉफिक जाम हा विषय प्रामुख्याने पुढे येत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये एकाच वेळेस अचानक मोठ्या प्रमाणामध्ये वाहनं येत असल्याकारणानं या ठिकाणी वारंवार वाहतुकीचा खेळ खोळंबा होतो आहे, ट्रॅफिक जाम होतो आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये मुख्यत्वे वाहतूक शाखेनं योग्य नियोजन करण्याची आवश्यकता आहे।
परंतु त्याचा अभाव या ठिकाणी दिसतो। म्हणून मी नंदुरबार शहर वाहतूक शाखेला आणि पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांना विनंती करेन भारतीय जनता पार्टीच्या वतीने की उड्डाणपुलावर सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये प्रचंड वाहतूक आहे आणि त्यामुळे वारंवार या ठिकाणी ट्रॉफिकचा हा विषय येतो आहे। जर त्वरेनं या ठिकाणी उपाययोजना केल्या नाहीत तर त्यामुळे प्रसंगानं वादही होऊ शकतो, मोठी भांडणही होऊ शकतो, विशेषत्वानं एखादी अति गंभीर आजारानं एखादी रुग्ण असेल आणि त्याला या उड्डाणपुलावरनं तातडीनं औषध उपचाराची आवश्यकता असेल तर त्याचा जीव जाऊ त्याची हानी होऊ शकतो। म्हणून या योग्य ते नियोजन की आवश्यक आहे। ट्रॉफिक पोलीस याबाबत विशेष द्यावे अशा प्रकारची विनंती।